महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षासह विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण विधी आणि क्रीडा समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे अर्ज दाखल केले गेले आहेत. महापालिकेत एकहाती सत्ता असल्याने या सर्व समित्यांवर भाजपच्याच नगरसेवकांची निवड ही केवळ औपचारिकताच बनली आहे. महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची मुदत संपली असून येत्या 4 मे रोजी या पदांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत. भाजपकडून शहर सुधारणा समितीसाठी अमोल बालवडकर यांचा अर्ज अध्यक्षपदासाठी, तर धनराज घोगरे यांना उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. बालवडकर आणि घोगरे हे स्थायी समिती सदस्यपद मिळावे म्हणून इच्छुक होते. त्यांची वर्णी स्थायी समितीत न लागण्याने बालवडकर आणि घोगरे हे स्थायी समिती सदस्यपद मिळावे म्हणून इच्छुक होते. त्यांची वर्णी स्थायी समितीत न लागल्याने त्यांना शहर सुधारणा समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदासाठी युवराज बेलदरे आणि उपाध्यक्षपदासाठी रफिक शेख यांना रिंगणात उतरवलं आहे.